नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईनची म्हणजेच PSI STI ASO यांची खूप महत्त्वाचा असा असणारा एक बेसिक आणि एक सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वच MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेमध्ये एक सगळ्यात सोपा आणि साधा सरळ असणारा एक सिलॅबस जो सर्व मुलांना समजेल अशा भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ह्यामध्ये साधारण काय होतं की MPSC करणाऱ्या मुलांना किंवा राज्यसेवा करणाऱ्या मुलांना म्हणजे PSI STI ASO करणाऱ्या मुलांना आणि राज्यसेवा देणाऱ्या दोन्ही मुलांच्या मध्ये सिलॅबसचा काही गोंधळ होतो, किंवा पोलीस भरती करणाऱ्या सुद्धा विद्यार्थ्यांच्या मध्ये कंबाईन कशा पद्धतीने क्रॅक करायची याच्यामध्ये गोंधळ होतो. तर हा गोंधळ दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे, ज्यामध्ये तुम्हाला साधा सरळ सिंपल भाषेमध्ये जो तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सिलॅबस तुम्हाला समजावून सांगत आहे. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला खूप महत्त्वाची अशी एक ट्रिक आणि एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आणि मध्ये तर पूर्ण सिलॅबसची माहिती थोडक्यात पण साधी सरळ अशी तुम्हाला समजेल अशा भाषेत आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहिला विषय जो आहे आपल्याला तो आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्र किंवाच त्याला राज्यव्यवस्था किंवा राज्यघटना असं म्हटलं जातं. तर या विषयामध्ये काय विषय होऊन जातोय आपला की पूर्ण जे आपलं पॉलिटी आहे ज्याच्यामध्ये आपण कोळंबे सरांचं पुस्तक वापरतो किंवा M लक्ष्मीकांत सरांचं वापरतो किंवा ज्ञानदीप प्रकाशनाची पण काही आपण पुस्तकं वापरतो, तर वेगवेगळ्या पुस्तकांची वेगवेगळी नावं आहेत. गोंधळून जाण्यासारखं काहीही नाही ह्याच्यामध्ये. हे जे तीन विषय आहेत हे तिन्ही विषय हे एकच आहेत हे मूळ समजून घ्या, नाहीतर तुम्ही इथं गोंधळून जाशील. दुसरा विषय आपला अर्थव्यवस्था, ज्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था असे दोन प्रकार पडतात. तर यासाठी मी सांगेन की अर्थशास्त्रासाठी किरण देसले सरांचं स्पर्धा परीक्षेसाठी जे असणारं अर्थशास्त्र भाग 1 आणि भाग 2 ही महत्त्वाची पुस्तकं आहेत, ही वाचू शकता तुम्ही. सायन्स विज्ञान आहे, विज्ञानमध्ये तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी विज्ञानमध्ये जास्त कॉम्प्रेसिव्ह पण मी सांगेन, म्हणजे पुढं सांगेन तुम्हाला की कशा म्हणजे कोणकोणत्या घटक त्याच्यामध्ये आहेत. काय इतिहास आहे, भूगोल आहे, प्लस भूगोलमध्येच पर्यावरण पण ॲड केलेलं आहे, चालू घडामोडी आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित आहेत. हे झाले विषयांची प्रमुख ओळख. आता जर विषयानुसार जर बघितलं गेलं तर तुम्हाला थोडकं ॲक्च्युअलमध्ये काय आहे त्या विषयामध्ये हे जर बघायचं असेल तर हे तुम्ही बघू शकता. ज्याच्यामध्ये राज्यशास्त्र मेन विषय, मुख्य विषय आपला कुठला आहे तर राज्यशास्त्र. ह्या राज्यशास्त्र विषयामध्ये नागरिकशास्त्र, ज्यालाच आपण राज्यघटना म्हणजे, ह्या मेन महत्त्वाच्या टॉपिकांचा आपल्याला प्रमुख अभ्यास असणं गरजेचं आहे, ज्यामध्ये राज्यशास्त्र, राज्यघटना, राज्यव्यवस्थापन म्हणजेच प्रशासन किंवा कायदे काय, प्लस ग्राम व्यवस्थापन. ह्याच ग्राम व्यवस्थापनमध्ये आहे ना आपलं पंचायत राज सुद्धा ह्याच ग्राम व्यवस्थापनमध्ये होऊन जाते. दुसरा विषय आपण घेतला आहे अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्था विषयामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी काय, परत मुद्रा आणि राजकोषीय नीती काय, हे जे दोन पॉइंट आहेत शेवटचे कोणते, दारिद्र्य व बेरोजगारी आणि मृदा व राजकोषीय नीती, ह्याच्यावरती बऱ्यापैकी प्रश्न राहतात. ॲक्च्युली बँकिंगमध्ये पण थोडासा आयोगाचा सोर्स सध्या वाढत चाललेला आहे काय. त्याच्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था. ॲक्च्युली अर्थव्यवस्थेमध्ये दोन विभाग पडतात, शासकीय अर्थव्यवस्था, ह्याच्यामध्ये आपला अर्थसंकल्प येतो, लेखा आणि लेखापरीक्षण. ह्याच्यामध्ये जी लोकसंख्या जी आहे, लोकसंख्या ह्याचा अभ्यास आपल्याला दोन ठिकाणी केलेला तरी चालतोय, एक शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये पण आणि एक भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पण करून घेतलेला फायदेशीर होऊन जातोय. तिसरा आपला जो विषय आहे तो आहे विषय सामान्य विज्ञान. या सामान्य विज्ञानमध्ये तुम्हाला प्रामुख्यानं भौतिकशास्त्र, ज्याला आपण फिजिक्स म्हणतो, रसायनशास्त्र, केमिस्ट्री काय, परत त्याच्यानंतर प्राणीशास्त्र, झूलॉजी, वनस्पतीशास्त्र, बॉटनी काय आणि आरोग्यशास्त्र, एवढ्या सगळ्यांचा आपल्याला इथं सायन्समध्ये अभ्यास हा करावाच लागतो.
हे झाले आपल्याला फक्त सायन्स या विषयामध्ये असणाऱ्या उप हे सगळं उपविषय आहेत सायन्सचे जे आपल्याला होणं गरजेचं आहे. चौथा विषय आपला इतिहास. इतिहासामध्ये प्रामुख्यानं आपल्याला जर आपण कंबाईन करणार आहोत तर कंबाईनसाठी आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास बघणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यावरती आयोगाचा सोर्स सध्या वाढलेला आहे. आधुनिक भारताचा इतिहास हा तर झालाच पाहिजे, कारण याच्यावरती पण बरेचसे प्रश्न आयोग विचारते आणि हिस्ट्रीमध्ये मुलांचा खूप गोंधळ होऊन जातो आणि सगळ्यात जास्त मेरिट हे कमी येतं ते हिस्ट्रीमुळेच येतं. भूगोल. भूगोलमध्ये भूगोल हा जास्त स्कोरिंगचा विषय आहे, त्यामुळे भूगोलमध्ये मी जास्त डीपमध्ये नाही सांगितलेलं, जेणेकरून तुम्हाला भूगोल हा बऱ्यापैकी सोपाच विषय राहतो, स्कोरिंगचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही जास्त अभ्यास करा या विषयाचा. महाराष्ट्राचा भूगोल प्रामुख्यानं घ्या, भारताचा भूगोल घ्या, पृथ्वी घ्या, जगातील काही विभाग आहेत त्या विभागांचा अभ्यास करा. त्याच्यानंतर हवामान आहे, अक्षांश रेखांश. अक्षांश रेखांशवरती 2012-13-14 प्रश्न आहे. परत पर्यावरण आहे. महत्वाचं म्हणजे काय तर महाराष्ट्र जमीन प्रकार. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपण काय बघू शकतो तर महाराष्ट्रामधील जी जमीन प्रकार आहेत ती, परत पर्जन्यमान, प्रमुख पिके, नद्या, औद्योगिक धंदे, हे सर्व या सर्व गोष्टी बघून आपल्याला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्राचा प्राकृतिक, राजकीय, आर्थिक हे भूगोल सुद्धा आपल्याला बघावे लागणार आहेत. त्याच्यानंतर चालू घडामोडी. चालू घडामोडीसाठी आपण जास्त डीपमध्ये जाण्यात जास्त अर्थ नाही. सब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे विषयाला अनुसरून आपल्याला जागतिक चालू घडामोडी आणि भारतातल्या ज्या काही चालू घडामोडी ह्या बघाव्या लागणार आहेत. आणि बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित. अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी ह्यासाठी तुम्हाला जर एखादा स्पेशल व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्की बनवून देईन ज्याच्यामध्ये काय करायचं आहे. आता तुम्हाला मी शेवटला एक ट्रिक सांगणार आहे. ट्रिक म्हणजे काय आहे तर परीक्षेचा पॅटर्न ऍक्च्युली आहे किती मार्काचा, तर 100 मार्काचा पॅटर्न आहे. 100 प्रश्न आहेत, वेळ आहे आपल्याला 1 तासाचा आणि आपला जो पेपरचा कोड आहे PSI STSO चा तो आहे 012. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की ऍक्च्युली कट ऑफ किती लागतोय 2017-18-19 या 3 वर्षामध्ये जो कट ऑफ लागतोय तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण त्या मिळणाऱ्या कट ऑफला आपण कम्पेअर करून नेक्स्ट व्हिडिओमध्ये कट ऑफ बद्दल नक्की बोलू. जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील की जर किंवा सिलेबसमध्ये कोणती जर या अडचण असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू व्हेरी मच.